जहाल कीटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात 22 शेतकरी शेतमजुरांचं हकनाक जीव गेल्यानंतर अद्याप कुणावरही जबाबदारी निश्चित झालेली नाही. मुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधक पुढाऱ्यांच्या दौऱ्यांनी विषबाधितांच्या घरी धुराळा उडवला. कडक कारवाईची भाषा झाली, मात्र प्रत्यक्षात कारवाईसाठी चौकशी समिती गठीत करण्यापलीकडे काहीही झालेलं नाही. शेतातील पिकांना वाचवण्याची धडपड करताना शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची केलेली फवारणी त्यांच्या जीवावर उठली. गेल्या वर्षी 6 जणांचे जीव गेल्यानंतर यावर्षी 22 शेतकरी शेतमजुरांचे हकनाक जीव जायला कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल आणि जिल्हा प्रशासनाची सुस्त यंत्रणा कारणीभूत ठरली. जिल्हा रुग्णालयात दाखल विषबाधितांना औषधोपचार मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे बळी गेले. कृषी अधीक्षक कार्यालय ढिम्म राहिलं, तर जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी कीटकनाशकं विक्री करणाऱ्यांना मोकाट सोडलं. परिणामी जहाल विषानं शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. माध्यमांनी हा मुद्दा रेटून धरल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात मंत्र्यांनी पायधूळ चाळली, कारवाईच्या बाता मारल्या, परंतु अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ते जे उंटावरून शेळ्या हाणण्याचा प्रकार सुरू आहे की त्यांना कीड देणे, त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, इतकं सर्व प्रकरण झाल्यानंतर आता यांना या गोष्टीमध्ये जाग येत आहे. या ठिकाणी शासनातले जे प्रतिनिधी आहेत किंवा जे अधिकारी आहेत हे सुस्तावलेले होते आणि हे मस्तवाल पद्धतीनं कमाई करून फक्त आपले खिसे भरत होते. या ठिकाणी मात्र आमचा शेतकरी शेतमजूर किड्या माकोड्यासारखा तडातड मरत होता. कारण आम्ही पहिल्यांदा पत्र दिलेलं आहे, पहिल्यांदा विनंती केलेली आहे की कष्टकऱ्यांचे जीव वाचले पाहिजेल, त्यांना मोबदला मिळाला पाहिजेल. जे कष्टकर दवाखान्यामध्ये आहेत त्यांच्या त्यांना औषधी पुरवठा झाला पाहिजेल, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली गेली पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीत यांचा सरकारचं यांच्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी सुरुवातीला 8 कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल झालेत, मात्र त्यापुढे कारवाई झाली नाही. कृषी केंद्र चालकांनी बंदचे हत्यार उपसताच कारवाई थंड झाली. कीटकनाशक कंपन्यांवरही कारवाई झालेली नाही. जिल्हा कृषी विस्तार अधिकारी निलंबित झाले, मात्र त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली नाही. उलट त्यांच्या कार्यालयात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला. कृषी अधीक्षक कार्यालयातील दोषी अधिकारी, कर्मचारी, औषधोपचार बाहेरून करायला लावणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाती आदींवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. मृतकांना 2 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप झाले, मात्र केंद्राकडून अद्याप मदत मिळालेली नाही. शेतकऱ्याचा मालक बरे दुर्यावर आहे, पण त्याचा मृत्यू आहे. त्याला सांगते का हे औषध कोणचं आहे, काय टाक मिसळून दिलं एका ड्रामात 20 लिटर 40 लिटरचा ड्राम. मग तो किती मारते, कसा मारते, हात धुते नाही, धूत त्याच्या तोंड काय माहित आहे त्याच्या आरोग्यावर पाहणार परिणाम. जे औषध मारणार आहे तुमच्या समोर आहे त्याची चेहरे पहा. या सर्वांना उपचारादरम्यान प्रयत्न करूनही दाखवणं यश आलं नाही हे सांगता येईल. पण ती फवारणी फार घातक ठरली यावेळेस, त्याची कारणं काय त्याचा शोध चालू आहे. तरी जे बाधित आहे ज्यांना मृत्यू झाला अशा कुटुंबियांना मी मदत करतो आहोत. मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये अशा मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला 2-2 लाख रुपये ताबडतोब मदत केली. आज आम्ही भैयांच्या नेतृत्वात, भैया असेल, मी असेल, आमचे सर्व आमदार यांनी आमचा सर्व पगार 1 महिन्याचा या हा पगार हाही घोषित केलेला आहे. आज नाही, याच्या आधीच दिलेला आहे, घोषित केलेला आहे. अशा सर्व मी आपल्या माध्यमातून आपणही आम्ही आपल्याला विनंती करतो की या सर्व प्रशासनाने जे गेल्या 15 दिवसापासून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जे पावलं उचलले ते आपण एक आपली सामाजिक प्रबोधन म्हणून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. जिल्हाधिकाऱ्यांची समिती, मंत्रिमंडळानं जाहीर केलेली उच्चाधिकार समिती SIT गठीत झाली. शेतकऱ्यांच्या मृत्यूस अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचं मंत्र्यांना निष्पन्न झालं, मात्र कारवाईचं पाऊल का उचललं जात नाही असा प्रश्न विचारण्यात येतोय. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.